समाजातल्या तळागाळातल्या घटकांनाही योग्य उपचार घेता यावेत याकरता केंद्र सरकार आयुष्मान भारत ही महत्वाकांक्षी योजना राबवत आहे सातारा जिल्ह्यातल्या दत्तात्रय जमदाडे यांना ही योजना संजीवनी ठरली आहे समाजात अखेरच्या रांगेत उभ्या व्यक्तीला चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून केंद्र सरकार आयुष्यमान भारत योजना राबवत आहे देशातल्या पन्नास कोटींपेक्षा जास्त लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा योजनेचा लाभ देणारी ही योजना जगातील सर्वात मोठी योजना आहे केंद्र सरकारच्या या योजनेमुळे सातारा जिल्ह्यातले शेतकरी दत्तात्रे जमदाडे यांना जीवनदान मिळालं आहे पसरणी गावात राहणारे दत्तात्रे जमदाडे यांना हृदयविकाराचा त्रास होता त्यांना वाई इथल्या घोटबडेकर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं तिथं त्यांना आयुष्यमान भारत योजनेची माहिती मिळाली आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आणि मानसिक आधार मिळाला मला अचानक रात्रीचा त्रास झाला छातीमध्ये खूप दुखू लागलं आणि दुखायला लागल्यानंतर मी दवाखान्यामध्ये वाईला घोटवडेकर डॉक्टरांच्या इथे गेलो गेलो असता त्यांनी चेक चेकअप केलं चेकअप केल्यानंतर मला ब्लॉकेज आहेत तुम्हाला असा असा मोठा त्रास आहे असं सांगितलं आणि तिथं आयुष्यमान भारत योजनेतील काही कर्मचारी होते त्यांनी आम्हाला सल्ला दिला की तुमच्याकडे आत्ता अशी परिस्थिती आहे म्हणून आम्ही या, या योजनेतून हा तुम्ही लाभ घेऊ शकता मग त्या योजने मद, योजनेमधून माझं ब्लॉकेज दोन ब्लॉकेज काढण्यात आले आणि त्यातून मला आत्तापर्यंत म्हणजे आत्ता तीन आठवड्यानंतर माझी वस्तुस्थिती एकदम ठणठणीत झालेली आहे या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे वाचू शकलो केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत या योजनेमुळे सामान्य शेतकरी कुटुंबातल्या रुग्णांचं सा आयुष्य वाढण्यासाठी फायदा होत आहे